सोबत माजी मुख्यमंत्री एकंदरीत आहेत सर. वेगवेगळे तर्क वितर्क लागले जातात मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवरून, तुम्ही कसं बघता याकडे? दिल्ली वारीमध्ये काही गैर नाही आहे, पण सर्वसाधारणपणे नवीन मुख्यमंत्री झाल्यावर सहकुटुंब भेट घेण्याची प्रथा असते. वर्षभराच्या कामकाजानंतर आता जेव्हा ते सहकुटुंब भेटतात तेव्हा मग त्याला निरोप समारंभाची एक छटा येते, म्हणून शंका वाटते की काही वेगळं काही घडतंय का. सर, अपात्रतेच्या निर्णयावर अद्यापही काही समोर आलेलं नाही, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर कुठे तांगटी तलवार आहे का असं तुमचं मत आहे? मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये खटला प्रलंबित आहे त्यात काही सगळ्यांना माहिती आहे. सुप्रीम कोर्टानं तो खटला विधानसभेच्या अध्यक्षाकडे सोपवलेला आहे, 11 मेला सोपवलेला आहे, 3 महिन्याच्या आत म्हणजे 10 ऑगस्टच्या आत त्यांना निर्णय द्यावा लागेल. म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत तो निर्णय लागून कदाचित मुख्यमंत्री त्यांच्या 15 सहकाऱ्यांचं निलंबन होऊ शकतं, कारण पक्षांतर तर झालेलं आहे. ते निलंबन झाल्यानंतर जे पद रिक्त होईल त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती कोणतरी मुख्यमंत्री होऊ शकतो. सर, राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून वेळोवेळी ट्विट केलं जातं की अजित पवारचं हे नवीन मुख्यमंत्री असतील, तुम्ही याकडे संपूर्ण कसं बघता? त्यांच्या ट्विटकडे मी काय बोलायचं काय कळलं नाही, त्यांना काही माहिती असेल तर ते बोललं असतं. पण येत्या 10 तारखेपर्यंत ऑगस्टच्या नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहायला मिळेल? नाही, याचे मी तुम्हाला तारखा सांगितल्या, कारण सुप्रीम कोर्टामध्ये आणि अध्यक्षांकडे तो खटला प्रलंबित आहे, त्याचा निर्णय द्यावा लागेल एवढंच, असं काय. ठीक आहे, धन्यवाद सर. तर एकंदरीत पाहिलं तर राजकीय चर्चेनंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या 10 ऑगस्टपर्यंत एकंदरीत महाराष्ट्रात पुन्हा नवीन काहीतरी घडामोडी पाहायला मिळतील अशी भूमिका जी आहे ती मांडलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह मी अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.